यानंतर बातमी आहे कोल्हापूर मधून। कोल्हापूरच्या राजारामपुरीतील व्यापारी सुद्धा आक्रमक झाल्यात। विविध मागण्यांचे फलक घेऊन दुकानांसमोर व्यापारी उभे राहून आंदोलन करतात। निर्बंध शिथिल करण्याची या व्यापाऱ्यांची मागणी आहे। दरम्यान राज्य सरकारला आणखीन एक दिवसाची मुदत देतो, त्यानंतर पोलीस बोलवा किंवा मिलिटरी बोलवा, दुकानं सुरू करणारच, अशा प्रकारचा इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष ललित गांधी यांनी राज्य सरकारला दिला। गेल्या 100 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार कोरोनामुळे ठप्प आहे आणि आता दुकानं सुरू केली नाहीत तर व्यापारी आत्महत्या करतील, अशा प्रकारचा इशारा सुद्धा त्यांनी दिलाय। दरम्यान कोल्हापुरातल्या राजारामपुरीतील व्यापाऱ्यांच्या संदर्भात बातचीत केली आहे, त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांनी। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापार गेल्या 100 दिवसांहून अधिक काळ बंद आहे। पहिल्या लाटेत जवळपास 70 दिवस बंद होता, यामुळे व्यापारी अडचणीत आलेले आहेत। कोल्हापुरातल्या राजारामपुरीत सगळे व्यापारी एकत्र आलेत आणि आपले व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी, आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करतो, अशा प्रकारची मागणी ते करत आहेत। माझ्यासोबत कोल्हापुरातले व्यापारी आहेत। ताई, काय सांगाल, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की लवकरात लवकर तुम्ही दुकाने सुरू करायला परमिशन द्यावी। आम्ही सोशल डिस्टन्सिंग किंवा आता कोरोनाचे वॅक्सिनेशन आहे ते आम्ही आमच्या स्टाफचं करून घेतलेलं आहे, तर तुम्ही काहीही असू दे, आता मला परमिशन द्यावी, कारण बाकी ठिकाणी गर्दी खूप असते। आमच्या दुकानात 1-2 कस्टमर येत असतात, त्यामुळे आमच्यामुळे कोरोना वाढतो हे नक्कीच नाहीये। तुमच्या समोरच्या काय नेमक्या अडचणी आहेत? आमच्या समोर ह्या सगळ्यांच्या अडचणी ज्या आहेत सगळ्यांच्याच आहेत। घरपाळा, वीज बिल आहे, बँकेचे व्याज आहेत, कामगारांचे पगार आहेत, त्यांची अवस्था बिकट आहे, बेरोजगार होत आहेत, आता व्यापारी बेरोजगार होत आहेत, आम्ही पूर्णपणे सध्या बेरोजगार आहोत। आता तुम्ही इथं जरी चित्र बघितलं तर एखाद्या खाण्याच्या गाडीजवळ तुमच्या प्रचंड गर्दी दिसते, पण आमच्या दुकानात तुरळक 1-2-4 गिरायक दिवसातून 8 तासात 4-5 गिरायक येणार, तरी सुद्धा आमचा व्यवसाय बंद करायला होतात आणि यामुळे कोरोना पसरतो असा त्यांचा मानस आहे, हा समज त्यांनी गैरसमज आहे त्यांचा। व्यापार बंद आहे, दुकानं बंद आहेत, आम्ही ब्रँडेड वस्तू विकतो, ह्याच वस्तू ऑनलाईन सुद्धा मिळतात। आमचे ग्राहक ऑनलाईनकडे आकर्षित होत आहेत आणि ऑनलाईन चालू आहे, डिलिव्हरी घरात जाते। तोच मुलगा जो दिवसाला 20-25 घरात जातो, 100-150 लोकांना भेटतो, तोच जाऊन डिलिव्हरी करतोय। म्हणजे इथे कोरोना वाढत नाही का? आमच्या दुकानात दिवसाला 4-5 गिराईक येतात आणि एकावेळी एखाद दुसरंच कस्टमर येते, आमच्यामुळे कोरोना वाढत नाही। व्यापाऱ्यांना जगू द्या, व्यापाऱ्यांना त्यांची दुकानं उघडू द्या। बाकीच्या शेजारच्या बाजारांच्या व्यापार होत चालू ठेवलेले आहेत, पण हे आमचे मूळ घटक आहोत, जे टॅक्स पेला जास्त मदत करतात ते त्यांचे बंद आहेत। आज घरातल्यांना सांगून आणि स्वतःच्या मनस्थिती खचून आज मनोरुग्ण होण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम टीव्ही न्यूज, कोल्हापूर।